ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जाणून घेतोय ते म्हणजे संजय राऊत यांच्या स्वागतासाठी आज शिवसैनिकांनी जोरदार असं शक्तीप्रदर्शन करत मोठ्या संख्येनं ते मुंबई विमानतळाच्या बाहेर जमलेले आहेत आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये वेगवेगळे फलक जे शिवसेनेच्या एकूण भूमिकेच्या बद्दलचे आज या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या हातात दिसत आहेत आणि एक प्रकारे प्रोत्साहन देणं किंवा त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून संजय राऊत यांचे बंधू हे सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत आणि एक प्रकारे संजय राऊतांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना ही मुंबई विमानतळाच्या बाहेर एकवटलेली दिसते. जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातं शिवसैनिकांकडून. भगवे झेंडे, ढोल ताशाचा गजर, महिला आणि पुरुष असे सगळे शिवसैनिक मोठ्या संख्येनं मुंबई विमानतळाच्या बाहेर जमलेले आहेत. या आधी सुद्धा सातत्यानं संजय राऊत यांनी ही भूमिका मांडली की त्यांच्यावर विरोधात होणारी जी कारवाई आहे ईडीची, ती ईडीची कारवाई केवळ ते भाजपच्या विरोधात भूमिका मांडतायत म्हणून त्यांच्यावर करण्यात आलेली आहे असं म्हणत त्यांच्यावर केलेल्या ईडी कारवाईच्या संदर्भात त्यांनी राजकीय हेतूनं प्रेरित अशी ही कारवाई असल्याचं म्हटलं. पण अशा कारवाईनं आपण झुकणार नाही, कुठल्याही परिस्थितीत हे सरकार कोसळणार नाही असे इशारे त्यांनी दिलेले होते विरोधकांना आणि एक प्रकारे हा राजकीय संघर्ष या पुढे अधिक टोकदार बनेल याच्याबद्दलचं सुद्धा त्यांनी सुतवाच केलेलं होतं. पण आज शिवसैनिक त्यांना योद्धा म्हणून त्यांचं जोरदार स्वागत करण्यासाठी सज्ज झालेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये संजय राऊत हे मुंबई विमानतळावर दाखल होतील, आपण त्या बातमीवर राहणारच आहोत. पण मुंबईत काँग्रेसनं आज महागाई विरोधात मोर्चा काढला आणि या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतल्या गिरगाव परिसरातील भवन्स कॉलेज ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत एक प्रकारे महागाई विरोधात एल्गार पुकारला. देशात महागाईनं उच्चांक गाठला असून वाढत्या महागाईला भाजप प्रणित केंद्र सरकारची चुकीची धोरणं जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या मोर्चाच्या निमित्तानं काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली, दररोज 80 पैशांनी म्हणा पण सातत्यानं पेट्रोल डिझेलचे पैसे वाढत गेलेले आहेत, त्याचे भाव वाढत गेलेले आहेत, त्याच्याबद्दलची नाराजी एनकॅश करण्याचा, त्याला आवाज देण्याचा काँग्रेसकडून सातत्यानं प्रयत्न होतो आहे. आजच्या या आंदोलनाला किती यश मिळालं? भवन्स कॉलेज परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत, परंतु वाट बघितली जाते ती नेत्यांची, कारण अजून जे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत ते इथे येऊन पोहोचायचे आहेत. नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जात आहे. नाना पटोले अजून पोहोचत आहेत, ते अजून यायचे आहेत आणि त्यामुळे हा जो मोर्चा आहे हा अजून इथून मार्गस्थ व्हायचा आहे. एकदा का प्रमुख नेते आले की हा मोर्चा इथनं मार्गस्थ होणार आहे आणि इथून भवन्स कॉलेज ते आपलं जे ऑगस्ट क्रांती मैदान आहे त्या मैदानापर्यंत हा सगळा मोर्चा जाणार आहे. रोज महागाई वाढती आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढले की इतर सगळ्याच वस्तूंचे भाव हे वाढायला लागतात आणि त्याचाच परिणाम जो होत आहे देशामध्ये आपण पाहतोय की महागाई वाढलेली दिसत आहे आणि याच महागाईचं भांडवल करण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे काँग्रेसकडून होताना दिसतोय. सातत्यानं काँग्रेस हा मुद्दा उपस्थित करती आहे आणि त्यामुळं ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. महागाई मुक्त भारत करा असा आजच्या या आंदोलनाचा नारा आहे आणि पेट्रोल डिझेल आणि त्याचबरोबर LPG CNG यांचे जे दर वाढत चाललेले आहेत त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त करण्यासाठी खूप मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत, परंतु अजून मोर्चा जो आहे तो मार्गस्थ झालेला नाहीये. ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेनं तुर्तास वाट बघितली जाते की प्रमुख मोठ्या नेत्यांची ज्यांच्या आगमनानंतर हा मोर्चा मार्गस्थ होईल. धन्यवाद प्रणाली तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा काँग्रेसनं अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे महागाईच्या मुद्द्यावरून. पेट्रोल डिझेलचे भाव हे सातत्यानं वाढत आहेत, खाद्यतेलाचे भाव सातत्यानं वाढत आहेत आणि याच महागाईच्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी म्हणून काँग्रेसनं आंदोलन पुकारलेलं आहे मुंबईमध्ये. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय, ब्रेकनंतर लगेच परत येतो. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.